सांगली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून दत्तात्रय लांघी यांनी पदभार स्वीकारला आहे. श्री लांघी यांनी आज मनपा मुख्यालयात येऊन आयुक्त नितीन कापडणीस यांची भेट घेतली. यावेळी आयुक्त कापडणीस यांनी नूतन अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी यांचं स्वागत केलं आहे. अतिरिक्त आयुक्त लांघी यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. दत्तात्रय लांघी हे अहमदनगर जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची नुकतीच सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. लांघी यांनी अनेक नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून आणि दोन ठिकाणी जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणूनही कामकाज पाहिलं आहे. त्यांची सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेकडे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आज दत्तात्रय लांघी यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारलाय. महापालिका क्षेत्रात माझी वसुंधरा, स्वच्छ सर्वेक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा मनोदय नूतन अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी यांनी व्यक्त केलाय. नमस्कार, मी दत्तात्रय लांघी, अतिरिक्त आयुक्त मिरज, सांगली मिरज कुपवाड महापालिकेत आज कार्यभार स्वीकारलेला आहे. मी यापुढे माझा लोकांना प्रामाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न राहील. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय आयुक्त यांच्या समवेत चांगल्या प्रकारचं काम करायचा प्रयत्न माझ्याकडून राहील. यापूर्वी मी 5 नगरपालिका आणि 3 ठिकाणी जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. नागरिकांकडून सहकार्याची आणि प्रेमाची अपेक्षा आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.